छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचं दुखणं आता फळ आलेलं आहे जोपर्यंत शहराचं आणि जिल्ह्याचं नामकरण होत नव्हतं तोपर्यंत त्यांना फारसं दुःख नव्हतं त्याचं पण प्रत्यक्षामध्ये ते नामकरण झालं आणि तेही पहिल्यांदा हा जो प्रस्ताव मांडला गेला महाराष्ट्र शासनाकडून तेव्हा महाविकास आघाडीचं सरकारच सत्तेवरती होतं त्या सरकारला इम्तियाज यांचा पाठिंबा होता म्हणजे यांच्या पक्षाचा पाठिंबा होता महाविकास आघाडी तेव्हा तो प्रस्ताव मांडला गेल्यानंतर नावात बदल करून आणि नंतर तांत्रिक गोष्टी नंतर झाल्या पण महाविकास आघाडीच्या अगदी शेवटचे जे निर्णय आहेत दोन चार निर्णय त्याच्यामध्ये चा एक निर्णय हा होता की उस्मानाबादचं नामकरण धाराशिव म्हणून और आणि औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर ह्याच्यामध्ये त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा मोठा गमतशीर आहे की संभाजीचा संबंध काय संभाजीनगरशी आता खरं तर उलट कोणी असा हा प्रश्न हाच प्रश्न प्रत्यक्ष त्यांना विचारू शकतं की औरंगजेबाचा संबंध काय तुम्ही बाहेरून आलात इथे तुम्ही राहिलात इथे काही काळ फक्त तुम्ही प्रशासक सारखे के होतात केवळ तेवढ्यासाठी जर तुम्ही या जागेवरती दावा करणार असाल भोसल्यांचं जे मूळ वतन आहे विरुळची पाटील की त्याच परिसरातली आणि पिढ्यानं पिढ्या ते वतन त्यांच्या घराण्याकडे होतं आजही मालोजी राजांची समाधी त्याच ठिकाणी घृष्णेश्वर मंदिराच्या समोर अतिशय सुंदर पद्धतीनं बांधली भले मग आता अतिक्रमणात हे झालेली ती गोष्ट वेगळी तसंच राजांचे बंधू शरीफजी राजे यांची पण समाधी याच ठिकाणी बांधलेली आहे याच घृष्णेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला शरीफजी राजे यांची समाधी आहे समोर मालोजीराजे यांची समाधी आहे त्यांची त्या ठिकाणी गडी आहे जे वतन या ठिकाणी त्यांचं होतं तिथल्या या राजपुत्राला त्याचं नाव देण्याच्या बाबतीमध्ये हे असं म्हणतात की यांचा संबंध काय म्हणजे बोलताना भाषा तरी बघा कशीत या प्रदेशामध्ये जे राजे होऊन गेले बरं त्याच्यात ते आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे औरंगजेबाच्या कबरीवर और जाऊन चादर चढवायला तयार आहेत पण एक्झॅक्ट त्याच्यासमोर औरंगजेबाची ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी बुराणुद्दीन त्याच्यासमोर तो जैनुद्दीन चिश्तीचा दर्गा त्यांचे जे गुरु होते आध्यात्मिक त्याच्या समोर बुरानुद्दीन गरीब म्हणून या चिश्ती सुफी संतांचा दर्गा आहे त्या ठिकाणी पहिल्या निजामाची कबर आहे मीर कमरुद्दीन यांची आज तागायत इम्तियाज जलील यांनी कधीही या पहिल्या निजामाच्या कबरीचाही उल्लेख केला नाही पहिल्या निजामाचं नावही काढलेलं नाही ने। यांना नेमका औरंगजेबच का पाहिजे याच कारण असं आहे की ज्या अतिशय क्रूर पद्धतीने औरंगजेबाने हिंदूंची मंदिरं पाडली हिंदूंचं नामकरण करायचा प्रयत्न केला हत्याकांड केली धर्मांतर केली या सगळ्या गोष्टीला कळत न कलत ते पाठिंबा देतात असा त्याचा अर्थ निघतो गुस्ताख हे रसूल की एक सजा सरतन से जुदा सरतन से जुदा म्हणून अतिशय काय म्हणते त्याला भडक पद्धतीनं रस्त्यावरती झुंडीच्या झुंडी उतरल्या होत्या नुपूर शर्माच्या विरोधामध्ये इम्तियाज जलील यांचं भर या छत्रपती संभाजीनगरच्या चौकातलं व्या म्हणजे त्यांचं वक्तव्य आहे की इथे याच ठिकाणी चौकामध्ये नुपूर शर्माला फाशी दिली पाहिजे म्हणजे तुम्हाला ती ही राजवट आणायची आहे का तालिबानी कि सगळ्यांच्या समक्ष त्यांना फाशी द्यायची त्याचे हात तोडायचा डोळे फोडायचे पाय तोडायचा अशा पद्धतीचे तुम्ही प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी आहात तुम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी म्हणून आधी आमदार होता आणि आता खासदार म्हणून निवडून गेलेले आहात तुम्ही अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य करता कसे अजूनही तुमच्यावर काही कारवाई झालेली नाहीये सतरा है। सप्टेंबर हैदराबाद मुक्ती दिन त्या दिवशी झेंडा वंदन पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या सारखंच होतं तो संपूर्ण दिवस मराठवाड्यामध्ये शासकीय सुट्टी असते इम्तियाज जलील आधी आमदार होते आणि आता खासदार आहेत एकदाही त्यांनी सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन केलेलं नाही एकदाही नाही अपवाद सुद्धा नाही जे आता असा प्रश्न विचारतात की संभाजीचा आणि संभाजी नगरचा काय संबंध संभाजी महाराजांचा त्यांनी याचं आधी उत्तर द्यावं की तुमचा काय संबंध औरंगजेबाचा काय संबंध संभाजी महाराजांचा मूळ वंश इथला त्यांच्या घराण्याची पाटीलकी इथली तसंच शिवाजी महाराजांचा आजोळ जाधव जे आहेत ते देवगिरीचे यादव मूळचे ते इथलेच याच ठिकाणचे नंतर सिंदखेड राजाला गेले आणि पुढं मग काय त्यांनी त्या ठिकाणी आपली राजवट प्रस्थापित केली म्हणजे काय म्हणता येईल त्याला वंश परंपरेनं जो प्रदेश त्यांचा चालत आलेला होता त्या ठिकाणच्या एखाद्या शहराला आणि जिल्ह्याला त्यांचं नाव द्यायचं असेल तर तुम्ही उर्मटपणे प्रश्न विचारणार की याचा संबंध काय आणि हे विचारणारे तुम्ही कोण आणि जर तुम्हाला औरंगजेबाची बाजू घ्यायची असेल तर त्याच्याशिवायचे बाकीचे जे मुस्लिम शासक होते तुलनेने ते काय फार धुतल्या तांदळासारखे नव्हते तुलनेने ज्यांची राजवट चांगली राहिलेली होती तुलनेने त्यांचं नाव तुम्ही घेत नाहीत क्रूर कर्मा असलेल्या औरंगजेबाचंच तुम्ही नाव घेता औरंगजेबाचेच <coughs> गोडवे गाता औरंगजेबाच्या चादरीवर जाऊन मजारीवर जाऊन चादर चढवता पण तुम्ही मीर कमरुद्दीन या पहिल्या निजामाचं नाव घेत नाहीत किंवा त्यांच्या याच्याबद्दल काही बोलत नाहीत म्हणजे आणि सतरा सप्टेंबर हा जो हैदराबाद मुक्ती दिन आहे या ठिकाणी म्हणजे आपण एक वर्ष एक महिना उशिरा भारतात स्वतंत्र झालो हा जो प्रदेश आहे मराठवाडा हा पारतंत्र्यातच खितपत होता खितपत पडला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर सुद्धा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं तेही पोलीस ऍक्शन झाल्याच्या नंतर हे सगळं माहीत असताना सर्वसामान्य लोकांची ती भावना असताना उर्मटपणे इथला लोकप्रतिनिधी जेव्हा असं म्हणतो आणि हे मंजूर झालेलं आहे ते सार्वभौम अशा विधानसभेतून मंजूर झालेलं आहे सार्वभौम अशा लोकसभेमध्ये सार्वभौम अशा लोकांनी निवडून दिलेल्या केंद्र सरकारनी त्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याकडून जे नोटिफिकेशन आलेलं आहे हे म्हणजे असं नाही की कोणाला वाटलं त्यांना रस्त्यावरती ते नाव बदलून टाकलं रंगानं एक विशिष्ट प्रक्रिया असती त्या सगळ्याची ती सगळी प्रक्रिया होऊनच हे नामकरण झालेलं आहे असं असताना सुद्धा जेव्हा हे निर्लज्जपणे असं म्हणतात की संभाजी महाराजांचा आणि संभाजीनगरचा काय संबंध तर सगळ्यात पहिला प्रश्न यांनाच विचारायला पाहिजे की तुमचा काय संबंध नेमकं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने तोच उमेदवार परत परत दिला आणि इथले जे स्थानिक राजकारणातले जे छोटे मोठे मतभेद होते ते सगळे उफाळून वरती आले मराठा अमराठा राजकारण नेमकं तेव्हा समोर आलं आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अतिशय काठावर का असेना पण इम्तियाज जलील निवडून आले जस पाच हजार फक्त काहीतरी त्यांचं मार्जिन आहे मग त्याची हवा इतकी यांच्या डोक्यामध्ये गेली की ह्या असं सांगायला की जसं काही यांच्या सगळ्याला लोकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे मग त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या नऊच्या नऊ मतदारसंघातून या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या सगळ्यात मिळून नऊ आमदारपैकी एकही आमदार यांचा निवडून मिळाला आधी तर त्यांनी वंचित बहुजन बरोबर युती केली होती जेव्हा हे निवडून आले दलितांच्या मतावरती तुम्ही निवडून आलात नंतर ती फाटाफूट झाली दलित मतं दुसरीकडे निघून गेली जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा असला असता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या नंतर दोन हजार एकोणीसची जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये जलील यांच्या पक्षाला मतं का नाही मिळाली तेवढी जलील यांचा एक तरी आमदार संपूर्ण जिल्ह्यातून का नाही निवडून येऊ शकला किंवा जलील ज्या मतदारसंघात स्वतः आमदार होते त्याही ठिकाणी एम यम आय एमचा आमदार निवडून येऊ शकला नाही त्याच्यामुळे एक मुद्दा लक्षात घ्या की हे फक्त तोंडाची वाब दौडत दौडत आहे दोन हजार एकोणीसला ला परिस्थिती म्हणून लोकांनी यांना निवडून दिलं मतांची जी फाटाफूट झाली पण त्याच्या लगेच दुरुस्ती लोकांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये करून घेतली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये या जिल्ह्यातले आणि शहरातले मिळून नऊच्या नऊ मतदारसंघ भाजप सेना युती निवडणूक पूर्व युती करून लढली होती तेव्हा त्यांच्या ताब्यामध्ये गेले याच्यातून हेच सिद्ध होतं आजही या सगळ्या प्रदेशामध्ये शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत भोसले घराणं आहेत त्यांच्या खुणा सगळ्या सापडतात त्याच्यामुळे या ठिकाणी संभाजी महाराजांचं नाव देणं केव्हाही संयुक्तिक आहे त्याच्यावरती चर्चा करायची गरजच नाही हा अस्मितेचा विषय आहे ज्या औरंगजेबानी क्रूरकर्मा असलेल्या औरंगजेबानी हालाल करून संभाजी महाराजांची हत्या केली त्याच्याबद्दल सहानुभूती असायचं कारणच काय मी म्हणून म्हणलं की त्या तुलनेनं बाकीचे जे इस्लामिक सा शासक होते त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही म्हणून मी ते मीर कमरुद्दीनचं म्हणजे पहिल्या निजामाचं नाव घेतलं हो त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही आणि आत्ताची जी गोष्ट आहे की आत्ता जे निजामाचे वंशज होते त्यांचा देहांत झाला जानेवारी महिन्यातली गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळे एवढे मोठ्या रांगेनं सहभागी झालात आणि त्यांच्या विरुद्ध लढणारे जे स्वामी रामानंद तीर्थ होते त्यांचा साधा पुतळा सुद्धा अजून क्रांती चौकामध्ये इथे बसलेला नाही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ही तीच मनोवृत्ती आहे की ज्यांनी सातत्यानं इथली अस्मिता इथली संस्कृती इथले हे सगळे जे अभिमानाचे विषय आहेत ते दडपून टाकले आणि बाकीच्या गोष्टी मोठ्या केल्या इतूपरही ज्या ज्या मलिक अंबर सारख्या ज्या इस्लामिक शासकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणचं प्रशासन चालवलं त्याच्याबद्दलच तुमची आस्था असली असती तर आम्ही समजू तरी शकलो असतो या मलिक अंबरची समाधी त्याच खुलताबादला म्हणजे आता रत्नपूर म्हणजे ज्याचं नाव आता खरं तर बदलून रत्नपूर व्हायला पाहिजे त्या ठिकाणी आहे त्याची समाधी तिथे कधीतरी गेलेले आहेत का त्या समाधीवर जाऊन चादर चढवण्याचा कधीतरी तुम्ही छायाचित्र बघितलं का कुठे ज्या पद्धतीने खासदार इम्तियाज जलील उर्मटपणे निर्लज्जपणे हा प्रश्न विचारतायत त्यांना सडेतोडपणे उत्तर द्यायला पाहिजे त्यांचा कडक शब्दात निषेध करायला पाहिजे संभाजी महाराज आमचे होते संभाजी महाराज आमच्या अस्मितेचा विषय आहे संभाजी महाराज इथले भूमिपुत्र होते हे विचारणारे मुळात को? तुम्हीच कोण तुमचाच इथला काय संबंध आहे इथेच थांबूयात धन्यवाद